अबे तू यूट्यूबर एमएस तरह वहीं से वीडियो बघितला तू ए बघू बे ले भारी आहे वीडियो ए थांबे मी भी बघतो थांब करा लाईक शेअर सबस्क्राइब करून टाका भारी करायला ए केलो भाऊ सबस्क्राइब केलो भाऊ अबे ऋषा आजकाल लई गोर दिसायला असं वाटे ना जायला पांग ए हा बे हा खरच लई गोर दिसायला लई गोर झालं बे जायला कसलं होता अबे मला ना लहानपणी ससा म्हणत होते ससा आताच काय तर उन्हात खेळून काळ पडलो मी ए जा बे तुम्हाला तर सगळं खोटच वाटतंय आईच्या गावात पोरगी ओह नो कोका कोला तू शोला शोला तू कोका कोला तू जाओ बे मी पहिला बघितलं मी ट्राय मारणार पहिला अबे का डिमांड बिमांड वाटलं पहिला मी टी शर्ट बघितलो माझं झालं बे बसा मी आलोच पटवून तिला दोन मिनिटात बघा अबे ते मंदिराच्या बाहेर काय असतं बे घंटा बे घंटा पडती तुला अबे ते सलमान आणि जॅकलिनचा पिक्चर माहितीये तुम्हाला तेच मारेल जास्त बोलला होता भाड्यांनो नाव वेट अँड वॉच बघाच तुमच्या भावाची हवा फक्त अबे माझं टाइम एवढं चांगलं चालू आहे तुम्ही मांजरी सारखं मध्ये आला पाहिजे सगळ्या एंट्रीच सत्यानाच केलं परत एकदा घ्यावं लागेल एंट्री इंग्लिश मध्ये बोलतो म्हणजे जोर पडल जरा एक्सक्यूज मी मे आय हेल्प डू इंग्लिश येत नाही तर कशाला इंग्लिशची आई बहीण एक करतो नीट बोलला मराठी नाही काय मदत पाहिजे का म्हणलं हवा गेली चाकातली भरतो का तुझ्या थोबाडाने भाऊ तू फक्त बघ आपण 5 मिनिटात ना जर पोरीला पटून आणलो तर बघ आलोच मी बे ते दोघं बी गेले बे मी बी जातो आता कुठं जातो बे बस तुझं काय नांदी लागला तिच्या आईला ती नगरसेवकची पोरगी हा जाऊ दे बे मग तिथंच बसू जरा मोबाईल वर उगी बड्या मारतो म्हणजे इम्प्रेस होईल पोरगी जरा हॅलो जॉन सीना अबे तू यायम चालू कर बे 5 मिनिटात आलो मी चालू कर तू आता हा कोण आला दुसरा वळू आहो पूर्ण चाकातली हवा गेली की हो गाडी पंक्चर झाली वाटत तुमची सगळं दिसते डोळ्याला मग कशाला विचारायला जामून तोंडाच्या नाही तुम्हाला सहज थांबलेला बघितलं म्हणून विचारलो मी तुम्हाला पंक्चर झाली का म्हणून ते सगळं जाऊ दे हो तुम्हाला बॉयफ्रेंड वगैरे आहे का नाही तुला काय करायचं रे असो या नसो ठरलेलं बरं असतं हो नंतर ताप नाही उगी डोक्याला तुम्ही दोघं नेमकं आलात कशाला खरं खरं सांगा आम्हाला तुम्ही लय आवडता हो आता याची कशी मजा घेते ते बघाच 2 मिनिट आले हॅलो दाद्या आ लवकर ये इथं मला पोरं छेडायला लागलेत चला मला इम्प्रेस करून दाखव तुम्ही काय करू शकता माझ्यासाठी तुमच्यासाठी काय पण हो बरं चल माझ्यासाठी एक शेअर म्हणून दाखव चालतंय की म्हणतो की ते आखू का लाल भडक लिपस्टिक तेरे होटो का काळा भडक काजल तेरे बालों का पांढरा पांढरा गजरा नाही भूलूंगा मैं अग्निपथ अग्निपथ हे संपलं बे माझं तर आता भाऊ पण तू जिंकून ये चल तुला बेस्ट ऑफ लक डोड वॉच मी नाव चल रे तू गाणं म्हणून दाखव हा म्हणतो की मैं हूँ जियान मैं हूँ बड़ा ताकतवर मेरा गाना है सबसे सुरीला अरे माझी गाडी पंक्चर झाली अर्धा तास झालं आणि दोघं डोकं खात्यात माझं एक एक गाडी चावी तू घरी जा मेलना बघतो अरे रुमी चावला नाही हो आम्ही तर मदत करत होतो आमच्या बहिणीसारखी होती मी मदत करत होतो ना तुम्ही
ठीक आहे, या बे मदत करू आपण. ओ नो, अगर गेलाटा आले बे हे मारतोय आले मारने दे जाय जाऊ समोर तोंड बे. बरं झालं बे मी बी जाणार होतो, बरं झालं तुम्हाला अडवला. अडवला मला माहित होतं रे ती नगर सेवकची पोरगी आहे. तुला माहित होत तरी सांगितलं. नमस्कार मित्रांनो, तर मला एक गोष्ट शेअर करायची आज तुमच्या सोबत. एंटरटेनमेंट इंडस्ट्री बद्दल बोलायला झालं तर आपण मराठी लोक थोडीशी कुठं तर मागं आहोत असं मला वाटतंय. भले ते फिल्म्समध्ये असो किंवा यूट्यूब वगैरे असे कोणतेही माध्यम असो, तर यासाठी आम्ही सर्वांनी मिळून या चॅनलची स्थापना केली, जेणेकरून आपलं मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून मराठी भाषा ही देशाच्या कानाकोपऱ्यात पोचावी यासाठी आम्ही फक्त तुम्हा लोकांचा सपोर्ट खूप खूप गरजेचा आहे. त्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही. व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मंडळींमध्ये शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. बाकी कमेंट्सद्वारे तुमचे काही मत असेल, तुम्हाला काय आवडलं नसेल किंवा काय जास्त आवडलं असेल किंवा काय अजून बदल करायचे असेल त्यामध्ये, तर तुम्ही बिंदास कमेंट्समध्ये आम्हाला कळवू शकता आणि सजेस्ट करा. बाकी काय सगळं घंटी वाजवायला विसरू नका. बाकी काय सगळं बरंच असेल. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.